नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार निसर्ग चक्रीवादळ आता रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर थडकणार आहे। यापूर्वी या चक्रीवादळाचा हरिहरेश्वर केंद्रबिंदू होता, मात्र आता अलिबाग या चक्रीवादळाचे केंद्रबिंदू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे। नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, फिरण्यासाठी बीचेसवर जाऊ नये। पुढील 2 दिवस महत्वाचे असून आवश्यक औषधे, अन्नधान्य, पाणी, टॉर्च, मेणबत्ती इत्यादी आवश्यक साहित्य सोबत ठेवावे। आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे प्रशासनाने कळवले आहे। याबाबत अधिक माहिती देताना रायगडचे जिल्हाधिकारी निधी चौधरी उद्या सायक्लोन निसर्ग येण्याची शक्यता IMD सांगितलेली आहे। याच्यामध्ये सायक्लोनच्या लँडफॉल होण्याची संभावना, कालपर्यंत श्रीवर्धनमध्ये हरिहरेश्वरची सूचना होती, आता लेटेस्ट अपडेटप्रमाणे अलिबागला लँडफॉल होण्याची शक्यता आहे। आजपर्यंत आम्हाला NDRFची 2 टीम पाठवलेली आहे शासनाने, 1 टीम अलिबागला आणि 1 श्रीवर्धनला ऑलरेडी लोकेटेड आहे। आता शासनाच्या मार्फत अलिबागला अजून 2 NDRFची टीम पाठवली जात आहेत। माझ्या अलिबाग तालुक्यातले सर्व नागरिकांना विशेष अपील राहणार आहे की आपण प्रशासनाची सर्व सूचनांचे पालन करावे आणि सायक्लोनच्या दिवशी पूर्णपणे 3 तारीखला सायक्लोन कर्फ्यूचे पालन करावे। वादळवारा लाईव्ह साठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।